गाडीचे काच फोडून तब्बल 50 लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना बापना परिसरात घडली. घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भोकर येथील मंजित कॉटन मिलचे मॅनेजर जगदीश शर्मा आणि वाहन चालक हे दोघे बँकेतून कंपनीचे पैसे काढण्यासाठी बुधवारी दुपारी भोकरहून नांदेडला आले होते. दुपारी 3 सुमारास त्यांनी कला मंदिर जवळील HDFC बँकेतून 50 लाख रुपये काढले. त्यानंतर त्यांनी बापना परिसरातील कविता हॉटेल जवळील पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले. कंपनीचे मॅनेजर जगदीश शर्मा हे पैशाची बॅग गाडी ठेवून पंजाब नॅशनल बँकेत गेले. गाडीचा चालक देखील गाडी रस्त्याच्या बाजूला पार्किंग करून वडापाव खाण्यासाठी गेला. याचाच फायदा घेत दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने गाडीचा काच फोडला. पैशाने भरलेली बॅग घेऊन तिथून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह LCB अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CCTV आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. घटनेदरम्यान गाडीचा काच अर्धा खुला होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संशयित म्हणून पोलिसांनी कंपनीचा मॅनेजर आणि वाहन चालकाची चौकशी सुरू केली आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाड़ी तैयार.